नमस्कार मित्रांनो, मी आपणासाठी महत्त्वाची खुश खबर देत आहे. महागाई भत्ता वाढ, गुड न्यूज, 60 लाख कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर. या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे खुश खबर. महागाई भत्ता वाढ अत्यंत महत्त्वाची बातमी. तर चला पाहूया बातमीचे स्पष्टीकरण. राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती धारक कर्मचाऱ्यांसाठी मोठे अपडेट. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. लेबर ब्युरोची आकडेवारी जाहीर. सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची महत्वाची आणि मोठी बातमी. महागाई भत्ता वाढी संदर्भात अत्यंत महत्वाचे प्रेस रिलीज लेबर ब्युरो कडून पत्र निर्गमित. काय आहे बातमीत आणि पत्रात महत्वपूर्ण माहिती जाणून घेऊया सविस्तर. पहा, तत्पूर्वी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही बातमी आपणासाठी अत्यंत महत्वाची आणि अत्यंत कामाची असल्यामुळे आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जेणेकरून सर्व कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी महत्वपूर्ण आणि उपयुक्त बातमी सर्वप्रथम माहिती आपणापर्यंत पोहोचतील. तर चला बघूया ही आनंदाची महत्वाची बातमी. बघा मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ ऑल इंडिया, मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट ब्युरो यांचे दिनांक 7 जून 2024 रोजी अत्यंत महत्वाचे प्रेस रिलीज पत्र निर्गमित झाले असून त्या पत्राची प्रत मी आपणासाठी या व्हिडिओच्या शेवटी निर्गमित केलेली आपणासाठी देत आहेत. यानंतर यानुसार बघा, द ऑल इंडिया CPI IW 2024 फेब्रुवारी 2024 च्या ऑल इंडिया CPIW फॉर फेब्रुवारी 2024 इन्क्रीज बाय 0.3 पॉइंट अँड स्टूड ॲट 13.9 and all the India CPI and for April 2024 increased by points stood at 139.4. या आकड्यांची मंथ जे वर आकडे सांगितले ते मंथ इंडेक्स आणि DA पॉइंट परसेंटेज सांगितले. जानेवारी मध्ये 39.9, 51.84, फेब्रुवारीमध्ये 138.2, 151.44, मार्च 138.9 आणि 51.95. प्रथमे इंडेक्स आहे आणि नंतर पर्सेंटेज आहे. एप्रिल 129.4, 52.44. म्हणजे याचा अर्थ 52 पॉइंटच्या वर म्हणजे 50% वर आपल्याला DA मंजूर होणार आहे हे नक्की झालं असून अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक फेब्रुवारी 129.2 वरती थांबला. त्यानंतर मार्च महिन्यामध्ये 138.9 वर पोहोचला आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये परत 129.4 अंकावरती पोहोचला आहे. आपल्याला माहित आहे की मित्रांनो, महागाई निर्देशांक यांचे आधारित मागे फक्त महागाई वाढ होत असते आणि आता फेब्रुवारी मार्च एप्रिल महिन्याचे AICPI चा डाटा प्राप्त झाला असून त्यानुसार आता महागाई भत्ता हा 52.43 पर्यंत पोहोचलाय. अद्यापही मित्रांनो मे 2024 आणि जून 2024 या महिन्याची आकडेवारी प्राप्त होणे बाकी आहे. ती प्राप्त झाल्यानंतर जुलै महिन्याचा मागे वाढीव भत्ता महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना किती मिळणार हे नक्की निश्चित होईल. हे समजून घेण्यासाठी समजणार आहे सध्या पर्यंत एप्रिल महिन्यापर्यंतची आकडेवारी 52.43 अशी वाढ आपल्यास पाहायला मिळत आहे. निश्चित कर्मचाऱ्यांना दिलासादायक बातमी आहे. राज्य कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा मागे फक्त 50% DA ची वाट बघत आहोत. मित्रांनो, हा शासन निर्णय कधी प्राप्त होतो हे लवकरच शासन निर्णय निर्गमित होऊन प्राप्त होणार आहे. तर लेबर ब्युरो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री लेबर अँड एम्प्लॉयमेंट ब्युरोचं हे पत्र आहे. या पत्रानं आता जाहीर केलं असून 50%च्या वरती DA कसा असेल येथेही सुद्धा या चार्टमध्ये दिले आहे. हा चार्ट सुद्धा तुम्ही पाहू शकता
आणि या चार्ट मध्ये सर्वांचं वर्णन करून हा किती पर्यंत गेलेला आहे याची माहिती दिली आहे. नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. सी यू अगेन नेक्स्ट व्हिडिओ. डोंट वरी अबाउट इट. बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ माय फ्रेंड्स. थँक यू व्हेरी मच वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ. निवांत राहा, काळजी करू नका. आपल्या आजचा दिवस आनंदाचा जावो. ईश्वर चरणी प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. वंदे मातरम.